संपूर्ण जागा वाटपात यांचे स्वार्थ, या चारही पक्षांचे स्वार्थ याच्यामध्ये यांना बेरोजगार तरुण आठवला नाही, महाराष्ट्रातला तरुण आठवला नाही, महिला आठवलं नाही, शेतकरी आत्महत्या आठवलं नाही, पाणी आठवलं नाही, दुष्काळ आठवलं नाही, काही आठवलं नाही। जण काय महाराष्ट्रातले सगळे प्रश्न मिटले आणि फक्त आता जागा वाटपाचा फक्त विषय राहिलेला आहे। अरे सांगणार आम्हाला आमच्या हातात सत्ता द्या। आज इकडे महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार करून मी तुमच्या समोर एका आत्मविश्वासाने आलोय। एक दिवस मला पत्रकार विचारत होते, कुठे गेली तुमची ब्लूप्रिंट, कुठे गेला तुमच्या विकासाचा आराखडा? त्यांना वाटलं मी देणार नाही। इतर राजकीय पक्षांसारखा मी किंवा इतर राजकीय नेत्यांसारखा मी देखील काहीतरी एक थाप मारून मोकळा झालो पहिल्या सभेला की महाराष्ट्राची ब्लूप्रिंट मी महाराष्ट्र समोर आणली। त्याला वाटलं गंमत केली आणि पकडू धरा याला, कुठे गेली ब्लूप्रिंट, कुठे गेला विकास आराखडा? गेले 4-5 वर्ष त्याच्यावरती मेहनत, कारण इतका मिचका करून टाकलाय महाराष्ट्रासाठी। एकाचा एक प्रश्न विचार करताना सोडवताना मोठी जागा झाली, वेळ लागतो, तज्ञांची बोलणी झाली, एवढा अभ्यास केला हा एकटा माणूस, त्याची सगळी टीम 5-6 वर्ष काम करतायत त्याच्यावरती, अहो रात्र काम करतायत। जी माझ्या मनातली संकल्पना महाराष्ट्राबद्दलची आहे ती आली पाहिजे, उतरली पाहिजे आणि ती कोणाला अशक्य वाटत कामाने ती शक्य झाली पाहिजे, ती घडू शकली पाहिजे, त्याच्यासाठी वेळ लागतो। पण एक ही दिवस विचार करायचे होते ना, कुठे गेला विकास आराखडा? जाहीर केल्यावर एक माणूस विचारायला लागला नाही काय त्याच्यात, कारण ते येणं घडत नव्हतं त्याला, आम्हाला काय उचल पडले, काही बातम्या छापायच्या, जेवढी एखाद्या माणसाची वाट लावते तेवढी लावायची, पहिल्यांदा चेष्टा करायची, थट्टा मस्करी करायची आणि मग ज्याला समोर मांडलं जायचं त्याला आम्हाला नाही इंटरेस्ट हे काय। आता आराखडा मांडायला लागला, त्या संपूर्ण आराखड्यामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण सर्वांगीण विचार करून मांडलेला आहे। ज्यापर्यंत हे थापा मारत होते त्याच्यापेक्षा वेगळा विचार, रोजगाराची संधी प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। पण ते कधी, ज्या वेळेला या राज ठाकरेच्या हातामध्ये तुम्ही सत्ता द्याल तेव्हा, यांच्या भरोश्यावरती नाही, यांच्या भरोश्यावरती नाही। काल मी नागपूरला होतो, काल रात्री माझ्या नागपूरला सभा झाली, आज इथे आमची शहर नुसती वाढत आहेत, बकाल वाढत आहेत, बेशिस्त वाढत आहेत, काही त्याला शिस्त उरली नाही, काही आकार नाही, उकार नाही, कुठे कुठे तिकडे शहर वाढते, काही ट्रॅफिक नावाची काही गोष्ट उरलेली नाही, गाड्या कशा चालवायच्या माहिती नाही, रस्ते कसे सगळे खडलेले फुटलेले, तिकडे काही डिवायडर नाही, बस सकाळी घरात निघताना घरून सांगून जायचं संध्याकाळी आलो तर येईल, नाही तर हॉस्पिटलचा पत्ता कळवेल, काही मध्येच गाय येते, मध्येच चार डुकर जातात, मध्येच स्कूटर सायकल वाडा आडवा येतो। पर हे औरंगाबादचं नाही, हे नागपूरचं नाही, हे सगळ्या शहरांचा हा विस्तार झालेला आहे, याचं कारण कोणी बघायलाच नाही, नुसती शहर वाढतात, बकालपणा वाढतोय, बस नियोजन नावाची गोष्ट नाही, आकार नावाची गोष्ट नाही, रचना नावाची गोष्ट नाही, काही नाही, बस या आमदार करा, या खासदार करा, याच्या हातात महानगरपालिका द्या, हे सगळे जण आपापले गप्पर होणार आणि शहर बकार करून देणार। या संपूर्ण राजकारणाला, या राज्याला, शहरांना एक आकार द्यायला लागतो। आज औरंगाबाद सारख्या शहरामध्ये राहत आहे, अहो घरात बाहेर पडल्यावरती वाटलं पाहिजे मला सुंदर शहरामध्ये राहतोय, जगावं असं वाटलं पाहिजे, राहावं असं वाटलं पाहिजे, फिरावं असं वाटलं पाहिजे,
आमच्या माता भगिनी आमच्या लहान मुलांना कुठेतरी जवळ बागेमध्ये घेऊन जाता आलं पाहिजे. आमच्या मुलांना तरुणांना मैदान खेळायला मिळाले पाहिजे. चांगली मैदान काही त्याला लक्षण नाही, आकार नाही, उकार नाही. म्हणून माझी एक आता मी आपण युट्यूब वरती बघा, ती त्याच्यावरती टाकली होती. सौंदर्य दृष्टीवरती मला काय वाटत आणि काय जगात चालू आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय बघा, मला काय वाटतंय, मला काय म्हणायचंय, मी कशा अंगाने विचार करतो या महाराष्ट्राचा, या महाराष्ट्राच्या शहरांचा. या सगळ्या लोकांना काही नाही दिले. त्याच्यामध्ये मी एक उदाहरण दिले दोन शहरांचं, अप्रतिम रस्ते, अप्रतिम इमारती, अप्रतिम बागा, अप्रतिम मैदान. त्या माणसांच्या चेहऱ्यावरती जगावं, नव्या आशेने जगावं, नव्या उमेदीने जगावं अशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भाव. कोटी दोन शहर दाखवले मी त्याच्यामध्ये. त्याचं एकाचं नाव हिरोशिमा, दुसऱ्याचं नाव नागासाकी, ज्यांच्यावरती दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब पडला होता. बेचिराग झाली, हजारो माणसं मारली गेली होती. अणुबॉम्ब पडल्यानंतर बेचिराग झालेल्या शहरांची जर इतकी सुंदर नंदनवन होऊ शकतात, आमची शहर काही कारण नसताना बॉम्ब पडल्यासारखी का वाटत? काही कारण नाही, युद्ध झालं नाही, मारामाऱ्या झाल्या नाही, काही गोरून विमान गेली नाही, काय नाही, काय नाही, आमची सगळी बघाल. याच कारण मला आतून वाटत, ज्यांच्या हातामध्ये सत्ता द्याव्यात त्यांना आतून काही वाटत नाही. ते राहणार मुंबई राहील मुंबईमध्ये, तिथे त्यांना काही प्रश्नच नसतो. अहो हे जेवढे महाराष्ट्रामध्ये निवडून जातात ते खासदार, हे आमदार, हे जरा एकदा हातात कुठे जरा एकदा चौकशी कराव. या सगळ्यांची घर मुंबई पुण्यामध्ये, ह्यांच्या सगळ्यांचे व्यवसाय मुंबई पुण्यामध्ये, कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय, अनेक गोष्टींचे व्यवसाय, ह्यांचे सगळे मुंबई पुण्यामध्ये. 3 दिवसात, 3 महिन्यात, 4 महिन्यात ते एकदा येऊन तुम्हाला तोंड दाखवणार. हा तुमचा आमदार, हा तुमचा खासदार जिवंत आहे, काळजी नसावी. काही ह्यांना कर्तव्य उरलेलं नाही या गोष्टीच. आणि हे असे का? कारण आपण जसे आम्हाला लागच येत, आम्हाला चीड येत नाही, आम्हाला संताप येत नाही, आम्हाला या लोकांचं काही वाटेल असंच झालंय. निवडणूक आली की आम्ही त्यांच्या पुढाऱ्यांच्या मागे फक्त छंडी घेऊन मागे लागणार आहे. आम्हाला काय मिळणार माहित नाही, हे काय येणार माहित नाही, विचार कधी येणार का माहित नाही. अहो एवढं या महाराष्ट्रामध्ये पडलेलं आहे, आम्ही कोणाला जगाला दाखवत नाही होत. आज ते माझ्यासमोर हा संपूर्ण सगळा जो तरुण बसलेला आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो त्याला, त्याला मला तरुण लोक सांगतात, सगळेजण भेटतात, त्याला मला सांगतात काय आलं पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये, काय आलं पाहिजे कारखाना कसला शैक्षणिक संस्था शिक्षण सम्राट हा सातवी आपास शिक्षण सम्राट का मिळाल्या पैशाचं कॉलेज काढ.